आमचे लाडके खासदार अमोल कोल्हेजी, आपले ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे साहेब, आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष ज्यांनी आत्ताच आपल्या सगळ्यांना त्यांचा अहवाल दिला, त्याचबरोबर उपस्थित असणारे अशोकराव जगदाळेजी, राहुल मोटेजी, जयदेव गायकवाड, सक्षनाताई सलगर, बसवराज पाटील, भारत जाधव, सुरेश पाटील, दुधगावकर, नागेश फाटे, धैर्यशील पाटील, धनंजय पाटील, शेखर घोडके, विकास लवंडे, ज्ञानेश्वर निंबाळकर, आदित्य गोरे, मनीषाताई पाटील, श्वेताताई दुरुपकर, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनी, आपल्या सर्वांना शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आज आम्ही सगळे भेटायला आलो. शिवनेरीच्या किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रात आम्ही सुरू केली. निवडणुकीला 2.5 महिने आहेत, पण मला आठवतं की मागच्या 5 वर्षापूर्वी अशी शिवस्वराज्य यात्रा आम्ही काढली. त्यावेळी लोक सांगायचे की यांच्या 20-22च जागा आहेत, पण महाराष्ट्रात जनतेच्या समोर जाऊन आमची भूमिका आम्ही ज्यावेळी मांडली, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळपास 54 जागा निवडून आल्या. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेकडे जाऊन त्यांना व्यवस्थितपणानं आम्ही माहिती देतो, त्यावेळी महाराष्ट्रातली जनता कधी आम्हाला नकार देते असा आमचा अनुभव नाही. महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकारणात काय होणार काय नाही याचं औचित्य देशातल्या सर्वांना आहे. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड असा पराभव भारतीय जनता पक्षाचा, त्यांच्या मित्र पक्षांचा महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी केला. या ठिकाणी या मतदारसंघात 53,000 मताधिक्य आपण भाजपच्या मित्र पक्षांच्या वतीने उभा राहिलेल्या उमेदवारांचा केला. संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याने आणि तिकडे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीने प्रचंड बहुमत आपल्या सगळ्यांना दिलं. हे का झालं तर महाराष्ट्रातले सामान्य माणसं हे सरकारपासून बरीच लांब गेले. महागाईचा प्रश्न प्रचंड वाढलेला आहे. 80 रुपयाची वस्तू 100 रुपयाची महाग झाली आणि त्याच्यावर 18%, 24% ह्यांनी GST कर बसवला. महागाईमध्ये सरकारचं देखील 18 ते 24% भर महागाई घालण्याचं पाप हे भारत आणि महाराष्ट्र सरकारने म्हणून केलं. आणि म्हणून आमच्या वेळी चपलेपासून कपड्यापासून अन्नधान्यापर्यंत कधी टॅक्स बसवायचं आमच्या मनात आलं नाही. पण आज साड्यांवर टॅक्स आहे, शर्टावर टॅक्स आहे, पॅन्टीवर टॅक्स आहे, टोपीवर टॅक्स आहे, तुम्ही बाजारात जाऊन काही विकत घ्या त्या सगळ्यांवर टॅक्स आहे. या देशात सगळ्यात जास्त वस्तू ज्या वापरल्या जातात गरिबांच्याकडून, त्याला करमुक्त करायची भूमिका ही महाराष्ट्र सरकारने आणि देशातल्या सरकारनं घेण्याची गरज होती. दुर्दैवाने दोन्ही सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं. कर गोळा केल्याशिवाय आपल्याला सरकार चालवता येणार नाही ही त्यांची मानसिकता होती. आज दुसऱ्या बाजूने बेरोजगारीचा प्रचंड प्रश्न आपल्याला भेडसावतोय. बेरोजगारीमध्ये महाराष्ट्रातले 17 प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले,
एखादा प्रकल्प गुजरात राज्यात गेला तर आपले सरकारचे प्रमुख लोक काही बोलतच नाही. गुजरातला घाबरून महाराष्ट्राचा कारभार चालवण्याचं काम हे महाराष्ट्रातली आमचं त्रिकूट करते. त्यामुळं गुजरातनं काही हातातून खेचून घेतलं तरी हे काही बोलत नाही. आज महाराष्ट्रामधले अतिशय महत्त्वाचे चांगले प्रकल्प गुजरात राज्यात जात आहेत. आमच्या पोरांच्या हाताला काम नाही. महाराष्ट्रातली बेकारी 11% पोचली. आमच्या पोरांच्या हाताला काम न देता गुजरात राज्याच्या हाताला काम देण्याचं तिथल्या पोरांच्या पाप अप्रत्यक्षपणाने या सरकारमध्ये महाराष्ट्रात बसलेली लोक करतात. आणि म्हणून आपला मित्रांनो लढा महागाईशी पण आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या बेरोजगार मुलांना न्याय देण्यासाठी गुजरातच काय महाराष्ट्रापेक्षा बाहेरचं कोणतंही राज्य असो त्यांच्याशी स्पर्धा करून महाराष्ट्र एक नंबरला आणण्याचं काम हे खरं म्हणजे यांनी करायला पाहिजे होतं. ते भविष्य काळात आम्हा सगळ्यांना करावं लागणार. अनेक योजना लोकसभेच्या आधी सुचल्या नाहीत, आता सुचायला लागल्या. आमच्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या नागरिकांना लक्षात आलंय की पायाखालचे वाळू सरकल्यामुळं पाहिजे त्या घोषणा आणि पाहिजे त्या सूचना करायला लागल्या. यांच्या घोषणा आणि योजना तुमच्यापर्यंत पोचायला जाहिरातीसाठी आता 280 कोटी रुपये खर्च करायचा निर्णय सरकारने केला. जाहिराती केल्यानंतर पण आपली लोक आपला ऐकणार नाहीत म्हणून आता योजनादूत नावाची एक नेमणूक करणार आहे. 10,000 रुपये त्या मुलाला देणार आहेत 6 महिन्यासाठी आणि 10,000 रुपयात ती योजनातून घरोघरी जाऊन सांगणार की यांनी या नव्या सरकारने सध्या चालू असणाऱ्या सरकारने काय योजना लोकांच्यासाठी राबवल्या. त्यामुळं तीही परत 6 महिन्यासाठीच कंत्राटीच यासाठी 300 कोटी रुपये. म्हणजे योजना जाहीर करायची आणि त्याच्या जाहिराती आणि त्याची पोचवणूक घरापर्यंत करायला हे सरकार मित्रांनो जवळपास 600 कोटी रुपये खर्च करतंय. हाच मात्र आपण लक्षात घेण्याचा मुद्दा आहे. आपल्याकडं आपण अनेक प्रश्न सरकारकडे मांडत आलो. अंदूरला खंडोबा मंदिराचा विकास व्हावा अशी अनेक वर्षाची मागणी आहे, पण सरकारला त्याकडे पैसे द्यायला जाणत नाही. आज अशा अनेक योजना आहेत की ज्या योजना आपल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाशी फारशा संबंधित नाही, पण आपल्याला त्याचा फायदा होत नाही. फायदा होत नसताना त्याचबरोबर आपल्याला टीव्हीवर या जाहिराती बघाव्या लागतात. आता तुम्ही टीव्हीवर रोज जाहिराती तुम्ही टीव्ही बघता की नाही मला माहीत नाही, पण आपल्या सगळ्या भगिनी टीव्ही बघतात. संध्याकाळी चांगलं सिरियल चालू असतं आणि सिरियल चालू असता असता एकदम सासू सुनेला काहीतरी बोलते, सून सासूला काहीतरी बोलते, नवरा तेवढ्यात एंटर होतो आणि आता काय होणार असं आपण टीव्हीकडे बघत बघत वाट बघत असतो. तेवढ्यात ते बाजूला जाताना एकदम एकनाथ शिंदेंचा फोटो येतो आणि सासू राहते बाजूला, सून राहते बाजूला, नवरा राहतो बाजूला, एकनाथ शिंदे आणि दोघं अशा तिघांचे फोटो येतात आणि त्यांची जाहिरात 2-4 मिनिटं ऐकावी लागते. या देशामध्ये महाराष्ट्र सरकारने जेवढा जाहिरातीवर खर्च केलाय तेवढा देशातल्या कुठल्याही राज्याने केलेला. आता थोडे दिवस गेले की नाही हे असले फ्लेक्स बोर्ड तुम्हाला गावोगावी दिसतील. तुमच्या तुळजापूर तालुक्यातल्या सगळ्या प्रमुख गावात बोर्ड लावतील 4-4 आणि सरकारच्या योजनांच्या जाहिराती सरकारकडून करण्याचं काम करतील. काल परवा जळगावात का कुठंतरी सरकार तुमच्या दारी म्हणून मागे काही एक कार्यक्रम झाला. खर्च किती? 13-14 कोटी रुपये. 14 कोटी रुपये भरत जाधव खर्च करून कुणाला योजना तुमच्या दारी? तर ज्यांना आधीच तहसीलदाराने सर्टिफिकेट दिलेली, ज्यांची कामं झालेली ती थांबवली 15 दिवस आणि योजना तुमच्या दारी म्हणून त्यांना स्टेजवर बोलून त्या योजनेची कागद त्यांना वाटली. महाराष्ट्र सरकार सरकारच्या पैशाने आज देशा महाराष्ट्रामध्ये
स्वतःचा प्रचार करण्यासाठी सरकारचा पैसा प्रचंड वापरतंय यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही. आज सरकारचे पैसे वापरतायत आणि निवडणुकीत प्रचंड पैसे खर्च करण्याची यांची तयारी आहे. लोकसभेत तुमच्याकडे काय अनुभव आलं मला माहित नाही, पण काय वाटप झालं की नाही? शंभर वाटप झालं हे खरं ना का नाही झालं? गोरे साहेब नक्की सांगा काय झालं का नाही झालं? झालं तेवढंच पाहिलं आपल्याला. एवढं खर्च करून देखील तुम्ही 53,000 मताचं लीड दिलं याच्यासारखं कौतुक दुसरं कुठलं नाही. आई तुळजा भवानी आपल्या पार्टीत आहे हे लक्षात ठेवा, याशिवाय असा चमत्कार होणं शक्य नाही. आज आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण बसा ना जरा. अरे ढकलू नका, ए ए बाबा, ए ए ए ए ए हिरो, ए बसू नका, त्याला बसवा खाली. ए अशोक भाऊंना तिकीट द्या म्हणणारे दोघं आहेत, त्यांना खाली बसवा. बाहेर कशाला काढताय? अरे आत आत बसव. शासकीय अनुदानावर फॉर्म वर पण तिघांचे फोटो आहेत, चौघांचे चौघांचे. त्यामुळं मला आपणाला हे सांगायचं आहे की आज आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रात काय चाललंय हे बघण्याची आवश्यकता नाहीये. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येतं ते सांगायची गरज नाही, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जाणीवपूर्वक एक वाटतं ते म्हणजे बऱ्याच ठिकाणी MIDC ची मागणी आहे. MIDC ची मागणी आहे, त्याचबरोबर ते आंदूरच्या खंडोबा मंदिरचा विकास व्हावा ही मागणी आहे. सोलापूर ते धाराशिव 84 किलोमीटर रेल्वे मार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत आणि त्यांचा मोबदला मिळालेला नाही किंवा योग्य मोबदला मिळाला नाही ही मागणी आहे. आणि पाणी टंचाई वाहतूक कोंडीची समस्या देखील मागणी आहे. त्याचबरोबर करंजखेडा गावात 23 गावांचा करंजखेडा गावासह 23 गावांचा निम्न तेरणा उपसा सिंचन योजना चालू करण्यात यावी अशी त्या सगळ्या 23 गावातल्या लोकांची मागणी आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. धाराशिव तालुक्यात 23 गावं आहेत, त्यातली ती आपल्या तुळजापूर मतदारसंघात येतात. मी तुम्हाला विश्वास देतो की उद्याचं सरकार आपलं आहे आणि त्यामुळं हा निम्न तेरणेचा प्रश्न आमचं सरकार 2.5 महिन्यात आल्यानंतर या 23 गावांना पाणी देण्याची व्यवस्था आम्ही 100% करू एवढा विश्वास मी तुम्हा सर्वांना देतो. खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष होतं. मागं काही काळापूर्वी सरकारने गणित करताना काही थोड्याशा त्रुटी राहिलेल्या होत्या, त्या दुरुस्त केल्यावर मध्य मराठवाड्यामध्ये जवळपास 19 TMC नवीन जादा पाण्याचे प्रकल्प आपण करू शकतो अशा परवानग्या मी पाटबंधारे मंत्री असताना दिल्या. तिकडं नांदेडकडं पाणी शेजारच्या राज्यात वाहून जाणारं जे आहे ते शेजारच्या राज्यातलं पाणी मागं आणण्यासाठी 44 TMC यासाठी देखील प्रकल्प धरण्याची व्यवस्था आपण त्यावेळी केलेली आहे. आपल्या सर्वांना मी हे यासाठी सांगतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचं सरकार महाराष्ट्रात आल्यावर तुळजापूर तालुका, उस्मानाबाद जिल्हा या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करू. तुम्हाला आणखीन एक सांगतो, आपण उजनीतून पाणी आणतोय, प्रोजेक्ट 1 आणि 2 प्रकल्प आहेत. मी त्या खात्याचा मंत्री असताना या दोन्ही प्रकल्पाला तुम्ही पाहिल तर आपल्या ओम राजेंना विचारा, दोन्ही प्रकल्पांना बसून तसाच अडकलेला होता. त्याच्यावर थोडे टेंडर काढलेले होते, बाकी काम काही होत नव्हतं. सगळे टेंडर काढायला लावून त्यांना प्रशासकीय मान्यता देऊन
योग्य कामानं आमचा प्रयत्न होता 2024 ऑक्टोबरच्या आत पाणी पाडायचं. आता ह्या सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून उशीर झालेला आहे, पण वर्ष दीड वर्षाने दोन वर्षाने तो प्रकल्प पूर्ण दोन्ही होईल. आणि या जिल्ह्यातल्या कोणताही तालुका असा राहणार नाही की जिथं पाणी मिळणार नाही. फक्त काही तालुक्याला कमी पाणी मिळते, काही तालुक्याला तिथून येतानाचं पाण्याचं डिस्ट्रीब्युशन जे काही तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे तसं केलं आहे, पण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उजनीच्या तिकडनं पाणी आणण्याचं जे काम आहे ते व्यवस्थित आणि उत्तमपणानं करण्याची सुरुवात ओमराजे तुम्हाला सांगतील, खासदार आहे तिथं ते, की कशा पद्धतीनं आम्ही त्यावेळी करण्याचं काम केलं. मी आपणा सर्वांना विनंती करेन की आज सरकार हे मोठमोठी टेंडर काढून त्याचा मलिदा खाण्यात गर्क झालेलं सरकार आहे. यांचा सामान्य माणसाशी कनेक्ट तुटलेला आहे. यांची विश्वासार्हता शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून यांनी घालवलेली आहे. महाराष्ट्रातली लोक हे दोन्ही मित्रपक्ष फोडण्याचं काम आणि जे त्यांच्यावर आता मित्रपक्ष म्हणवतात त्या दोन्ही पक्ष फोडण्याचं काम भाजपमध्ये केलं म्हणून भाजपचं रेटिंग महाराष्ट्रातलं कमी झालंय. आमच्या मोदी साहेबांनी तिकडं एक भोपाळला घोषणा केली 70,000 कोटीची, आमच्यातले 10-15-20 जण 40 जण पळून गेले तिकडं, इतकी भीती वाटली. आणि त्यांना घेऊन ज्या मोदी साहेबांनी ज्याचा उल्लेख केला त्यांनाच घेऊन सरकारमध्ये स्थापन करून त्यांच्या बरोबर बसायचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं म्हणून महाराष्ट्रात त्यांची भारतीय जनता पक्षाची विश्वासार्हता कमी झाली. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये माझा आपणाला विनंती आहे, तुम्ही काही चिंता करू नका, कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा महाविकास आघाडीच्या मागे उभा राहील असं चित्र महाराष्ट्रात हळूहळू निर्माण होत आहे. आणि लोकसभेला 48 पैकी 31 जागा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या निवडून पाडण्याचं काम हे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलं. आता काळ बदललेला आहे, लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता सरकारला लोकांसाठी डायरेक्ट हातात पैसे दिल्याशिवाय आपलं काही खरं नाही असं वाटायला लागलंय. आणि त्यासाठी सरकार आता त्यासाठी प्रयत्नात आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये आणखीन काही योजना येतील, आणखीन काही आश्वासनं तुम्हाला देतील. तुम्ही त्यांना एखाद्या सभेत उभं राहून विचारलं अहो आम्हाला चंद्र पण पाहिजे तर ते म्हणतील ठीक आहे चंद्र पण देऊ पण आम्हाला निवडून द्या. आमच्या चिन्हाच्या समोरच्या बटणाला जर बटन दाबलं तुम्ही तर आम्ही चंद्रही पुढच्या टर्ममध्ये आणून देऊ असंही आश्वासन हे देतील. कारण ह्यांना सगळ्यात लाडकं आहे ते स्वतःची खुर्ची लाडकी आहे. ही सगळी लाडकी खुर्ची योजना आहे, बाकी काही ह्याच्यात नाही. एक आमदार काय म्हटले, एक आमदार म्हटले इलेक्शन झाल्यावर स्क्रुटिनी करणार आहे. स्क्रुटिनी करणार म्हणजे काय, तर हे थांबवणार तुम्ही. आता स्क्रुटिनी करायला काय बिघडलं, खरं बोलायला काय बिघडलं, पण तुम्ही इलेक्शन नंतर स्क्रुटिनी करणार म्हणजे आधी पैसे वाटप करणार आणि मग निवडणूक झाल्यावर सरकारला हे शक्य नाही आहे म्हणून मग स्क्रुटिनी करत 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 त्याच्यावर अनेक क्रायटेरिया आणणार आणि सगळ्यांना त्याच्यापासून वंचित ठेवणार. दुसरे आमदार एक काय म्हटले, दुसरे आमदार म्हटले की जर माझ्या मला मतदान केलं नाही तर तुमच्याकडचे सगळे पैसे मी काढून घेणार. सांगण्याचा मतितार्थ काय की यांच्या खिशातलं काहीच नाही आहे, यांच्या खिशातले पैसे जात नाहीत, हे काही स्वतःच्या खिशातले देत नाहीत, सरकारच्या तिजोरीतून देतात. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी थोडासा लक्षपूर्वक उद्याच्या निवडणुकीकडे बघणं आवश्यक आहे. तुमच्याकडे साम दाम दंड भेद वापरून अनेक यंत्रणा राबतील. लोकसभेत जसा पैशाचा पाऊस पडला तसा पैशाचा पाऊस पाडण्याचं काम देखील काही लोक करतील. या सगळ्यातून आपल्याला पुढे यायचं आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचं काम करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्या एकसंघपणाने काम करा. या मतदारसंघात अनेकांना उमेदवारी पाहिजे. अशोकराव जगदाळे आहेत, सक्सेना पण आता आमच्या पक्षाचं काम करणारी अनेक वर्ष काम करते.
उस्मानाबादला त्यांचा उमेदवार तुम्ही पाडला, लय मताने पाडला, म्हणून तुम्हाला पैसे नाही. जे मत देतील त्यांना ते पैसे देतात. तुमचे विचार फार चांगले आहेत पण. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आज महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी उभा करण्याचं काम करतोय. महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायची गरज नाही. नाहीतर तुम्हाला वाटेल की 53,000 लीड मिळालं आता काही बिघडत नाही. लोकसभेनंतर विधानसभा या अजून लहान असतात आणि हे सगळे मॅनिप्युलेट करणारी लोक आहेत. त्यामुळं सावध राहून उद्याच्या निवडणुका करा. एकसंघपणाने तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणाने या निवडणुकांना सामोरं जाण्याचं काम करावं एवढी माझी नम्रतेची विनंती आहे. येणारा काळ हा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार चांगला काळ आहे. या पक्षामध्ये अनेक समस्या होत्या, त्या सगळ्या समस्या दूर झालेल्या आहेत. आज हा पक्ष शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक पारदर्शी स्पष्ट कारभार करणारा पक्ष म्हणून लोक आज पुन्हा या पक्षाच्या मागं पाठिंबा द्यायला लागलेले आहेत. आणि म्हणून आमचं ही महाशिवस्वराज्य यात्रा जी आहे, ही आमची शिवस्वराज्य यात्रा ही साधी यात्रा आहे. आमच्याकडं काही सगळ्या रंगाची लोक व्यासपीठावर आहेत, त्यामुळं आम्ही लोकांचे रंग घेऊन आज महाराष्ट्रात फिरतोय. आणि लोकांचे रंग घेऊन महाराष्ट्रात फिरत असताना महाराष्ट्रातली जनता बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद द्यायला लागलेली आहे. कालच्या तिन्ही सभा प्रचंड मोठ्या झाल्या. भूम परांड्याची सभा मोठी झाली, त्याच्या आधी करमळ्याची सभा झाली, माड्याची सभा मोठी झाली टेंभुर्णीला. लोक प्रचंड प्रतिसाद पवार साहेबांच्या नेतृत्वाला देत आहेत. आणि माझी आपणाला विनंती आहे की आपल्या आपल्यात स्पर्धा करू नका, आपल्या आपल्यात स्पर्धा करू नका. एकमेकाशी प्रेमाने वागा. एकमेकाच्या विरोधात सांगायचा कार्यक्रम जरा बंद करा. सगळ्यांनी एकत्रित राहायचं काम करा. प्रत्येक जणांचं प्रत्येक त्याचा त्याचा प्रयत्न असतो, त्याच्यावर आपण काही बोलायचं नसतं. शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाला पुढे यायचं असतं, त्यामुळे पुढे येण्यासाठी लोक प्रयत्न करत असतात, लोक हातपाय हलवत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं त्याची आपल्या पक्षाबद्दल निष्ठा किती आहे. तो जर एकनिष्ठ असेल तर काही अडचण नाही, आपण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. निष्ठावंत कार्यकर्ते महाराष्ट्रात आज शरद पवार साहेबांच्या मागे राहिले. एक काळ असा होता, सगळे गेल्यानंतर लोक आमच्या पक्षात आम्ही एक 7-8 जणच होतो. असं वाटायचं की आता सगळे गेले, लोक आम्हालाच वेळच काढायचे. जयंतराव तुम्हाला काय कळतं का, तिकडे जाऊन ते मंत्री करायला लागले, कशाला थांबलाय तुम्ही, लय फार जण. पण मला असं वाटलं की पवार साहेबांना एकटं सोडून आम्ही सगळ्यांनी सत्तेसाठी कुणाशी तरी कॉम्प्रोमाइज करणं हे बरोबर नाही. आज अनेक वर्ष आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. वडिलांप्रमाणे त्यांनी आम्हा सगळ्यांना प्रेम केलंय. आज तो धागा जो आहे तो तोडून दुसरा कुठंतरी नवा धागा कुणाशी बांधायला जाऊन आयुष्याचा खेळ खंडोबा करायचा नाही. आणि म्हणून जे होईल ते होईल, पण पवार साहेबांच्या मागच आपण उभा राहूया हा निर्धार आम्ही काही लोकांनी केला आणि आज त्याचं स्वरूप प्रचंड मोठं झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मी तुम्हाला सांगतो 175 ते 175 जागा आमच्या येतील. आता काल एक सर्वे बाहेर आला ABP माझ्यामध्ये, मी त्यांच्यावर काय आरोप करत नाही, परंतु सर्वे काढून महायुती येणार आहे असा प्रचार आता वेगळ्या चॅनेलवरून सुरू होईल. आणि तुम्हाला असं वाटेल अरे कसं काय झालं असं, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 158 जागी महाविकास आघाडी पुढे आहे. आणि आता असं वातावरण महाराष्ट्रात, कारण त्यांच्यावर आपलं नियंत्रण नाही आहे,
वेगळ्या प्रसार माध्यमांना हाताशी धरून असं वातावरण महाराष्ट्रात होईल की महायुतीचं सरकार येणार आहे. तुम्हाला असा प्रभाव वाटेल की आता महायुतीचं सरकार येणार आहे. तुम्हाला प्रभावित करण्यासाठी, तुमच्यावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न होईल. पण या महाराष्ट्रात तहसीलदारला आणि PSI ला, प्रांताला, कलेक्टरला आणि SP ला कानात जाऊन विचारा कोणाचं सरकार येणार आहे. तो म्हणेल महाविकास आघाडीचं सरकार आहे. सगळे अधिकारी कंटाळलेले, पैसे घेतल्याशिवाय कोणाची बदली या सरकारमध्ये होत नाही. 2-2 कोटी, 5-5 कोटी, 7-7 कोटी रुपये बदल्यासाठी आता मोजायला लागले, कारण शेवटचे दिवस आहेत. तसं माणूस शेवटच्या काळात आपलं काय असेल ते आयुष्याच्या पूर्तता करतो, तसं आता पैसे घेऊन बदल्या करण्याचा खळखळाट आहे. आणि त्यामुळं प्रचंड सरकारमध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं शोषण चालू आहे. मी आपणाला विचारतो की कुणी नवीन बदलून आला की त्याच्या ड्रायव्हरला विचारा, तुझ्या साहेबांनी किती दिले, तो सांगतो ना. कारण साहेब गाडीत बसून कुणाशी तरी बोललेलाच असतो. त्यामुळं एवढ्या प्रचंड पैशाचे व्यवहार ह्या सरकारमध्ये चालू आहेत की तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. एक, इथं जालन्यावरून नांदेडचा एक रस्ता गेला, मी टेंडर काढलं लोकसभेच्या आधी, 6 रस्त्यांची टेंडर काढली. ह्या रस्त्याला 11,000 कोटी रुपये एस्टिमेट आहे. त्या 11,000 कोटीचे एस्टिमेट माझ्या माहितीप्रमाणे 15,000 कोटीला गेलेलं आहे. आता इकडं सिमेंटचा रस्ता करायचा ठरलं आणि मी टेंडर काढलं, 1 कोटीचं काम असेल तर ते 3 कोटीला जाईल का? 1 कोटीचं काम कदाचित कॉम्पिटिशनने 80 लाखाला होईल. ह्यांच्या रस्त्याचं काम 11,000 कोटीचं 15,000 कोटीला चाललंय. दुसरा एक रस्ता अलिबागपासून विरार वसईकडे 96 किलोमीटरचा रस्ता, जमीन ताब्यात नाही, काय 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 नाही, 20,000 कोटीचं काम 26,000 कोटीला चाललंय. पहिल्या रस्त्यात 1 किलोमीटरला तुम्हाला विम्याचे पैसे का येत नाही त्याचं उत्तर सांगतोय, तुम्ही लक्ष दे नाही का? माझ्याकडे बघा, तिकडे माग नका बघू. पहिल्या रस्त्याला 1 किलोमीटरला सरकार 83 कोटी रुपये खर्च करते 1 किलोमीटर. हा नवीन इथनं रस्ता गेला ना, त्यालाही एवढे खर्च झाले नाही. 15-20 कोटी लय झाला 1 किलोमीटर, 4 लाईनचा. 6 लाईनचा असला तरी 20-30 कोटी होतील, त्यापेक्षा जास्त होते. दुसरा रस्ता जो आहे अलिबागपासून वसईपर्यंत, अजून जमीन ताब्यात नाही, वरनं काही ठिकाणी एलिव्हेटेड कॉरिडॉर करणार आहे, 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये, 273 कोटी. 273 कोटी चंद्रावर जायला सक्षम अंतर जे आहे ते 3,85,000 किलोमीटर आहे अशोकराव. त्याला चांद्रयान 3 च्या मोहिमेला खर्च किती भारत जाधव आला? 600 कोटी. 600 कोटीला माणूस चंद्रावर गेला, म्हणजे यंत्र आपण चांद्रयान पाठवलं आणि ह्यांच्या 96 किलोमीटरमध्ये 1 किलोमीटरला 273 कोटी मोजायला लागले. 3 किलोमीटरला 600 कोटीपेक्षा जास्त तुम्ही 3 किलोमीटर वापरला की 600 कोटी रुपये वापरले असं त्याचा अर्थ होतो. ज्याची मागणी नाही, ज्याची गरज नाही, अशा पाहिजे तशा टेंडर काढायचं काम महाराष्ट्रात चालू होतं. टेंडर काढायचं, कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, घ्यायचं, तिकडं काय का होईल ना. त्यामुळं नवीन सरकार आमचं येणार आहे, पण आव्हानं बरीच आहेत. एवढे गोंधळ या सरकारने आर्थिक करून ठेवलेले आहेत महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या तोंडचा घास काढून बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने चालू केलेलं आहे.
आम्ही जसा आमचा प्रवास चालू होईल तशा तशा एक एक गोष्टी मी सांगेन तुम्हाला. पण प्रचंड भ्रष्ट महाराष्ट्रात आजपर्यंत एवढं भ्रष्टाचारी सरकार झालं नव्हतं. ते सगळे भ्रष्टाचारी एक्सपर्ट या सरकारमध्ये असल्यामुळं आता प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार महाराष्ट्रात चालू. आणि म्हणून तुम्ही आपल्याला काय मिळतंय ह्याच्यावर जाऊ नका. तुमच्या खिशातले पैसे हे सगळे खर्च व्हायला लागले. आज महाराष्ट्रामध्ये तुमच्या धान्यावर, तुमच्या कपड्यावर, तुमच्या साहित्यांवर 18% आणि 24% आणि 28% कर लागतोय. एक मोटरसायकल घ्यायला गेला पोरगा आपला दोन चाकी तर 28%, चार चाकी घ्यायला गेला तर 28%, आणि त्याच्यावर परत 25-30% सेस लागतोय. म्हणजे 50% काही गाड्या खरेदी करायला गेला तर तुम्हाला पैसे खर्च होत आहेत. म्हणजे 50 लाखाची गाडी जवळपास 90 लाखापर्यंत ह्यांच्या कर्तबगारीमुळे जायला लागली. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या की महागाई महाराष्ट्रातली कमी करायची असेल, तुमच्या घरापर्यंत येणाऱ्या वस्तूंचे दर कमी करायचे असतील, अन्नधान्य तुम्हाला व्यवस्थितपणानं चांगल्या पद्धतीनं स्वाभिमानानं मिळवायचं असेल, तर हे सरकार घालून महाविकास आघाडीचं पारदर्शी कारभार करणारं सरकार आणायची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे. आणि म्हणून आपल्याला पूर्ण ताकदीने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत एकसंगपणानं काम करायचं आहे. आणि ते काम करण्यासाठी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही तुळजापूर मार्गे पुढे चाललोय. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या या लढाईत असावा. ज्या पद्धतीनं तुम्ही लोकसभेला साथ दिली त्याच पद्धतीनं तुम्ही विधानसभेला साथ द्या. तुमच्या विमा, शेतकऱ्यांच्या विमाचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न आहेत, मी त्याची यादी वाचत नाही. ह्या सगळ्या प्रश्नातनं तुम्हाला सोडवणूक करून घरात बसून नुकसान झालं तर कुणालाही आत्महत्या करावीशी वाटली पाहिजे, वाटली नाही पाहिजे. घरात बसून त्याला हा विश्वास पाहिजे की त्याच्या पिकाचं नुकसान झाले तेवढी अमाऊंट त्याच्या खात्यावर वर्ग होईल. ही व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही तुम्हाला करून देऊ. कुणाच्या मागे जाऊन लाईन लावून तुमची झालेली नुकसान भरपाई मागण्याची पाळी येणार नाही. ही व्यवस्था शेतकरी आणि सगळ्याच ग्रामीण भागातल्या लोकांच्यासाठी आम्ही करून देऊ एवढाच विश्वास व्यक्त करतो. काही लोक सांगतात ज्या नव्या योजना केल्या त्या बंद होतील जर आम्हाला मत दिली नाहीत तर. मी तुम्हाला सांगतो योजना काढल्यात त्या मत मिळण्यासाठीच काढले, काय त्याच्या पलीकडे काय त्याला अर्थ. पण आता तर या योजना आम्ही बंद करणार नाही. यांनी डोकं न वापरता चालू केलेल्या योजना डोकं वापरून दुरुस्त करून सामान्य महिलांना, आमच्या भगिनींना चांगल्या पद्धतीनं आम्ही सेवा करून चांगल्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या पदरात त्याचं माप घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की अविचारी सरकार घालून महाविकास आघाडीचा विचार करणारं, तारतम्य ठेवणारं सरकार द्या. आम्ही 2.5 वर्षाचं राज्य केलं, पहिल्या आठवड्यात पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला आणि महाराष्ट्राला कर्जमाफी देण्याची व्यवस्था आम्ही केली. त्या कर्जमाफीला आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी 2 लाखाच्या आतली कर्ज सगळी माफ झाली, 2 लाखाच्या वरची कर्ज माफ करण्यासाठी आमचं सरकार पडलं. पुढच्या सरकारनं काही केलं, जो रेग्युलर कर्ज भरणारा होता त्याला बोनस द्यायचा होता, थोड्यांना दिला, थोड्यांना राहून गेला. आज अंगणवाडी आणि बाकीच्या सगळ्यांचे पैसे वेळेवर येतील की नाही ह्याची भ्रांत आहे. तुमच्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देखील आता थोड्या दिवसांना अडचणीत येतील. आज मगाशी सुप्रियाताईंनी सांगितलं, मी काही ती बातमी वाचली नाही, ताई म्हटलं की DPDC तून आता पैसे काही योजनांना देण्याचं काम चालू आहे. याचा अर्थ विचार न करता या सरकारने योजना चालू केल्या. एखादं बजेट ज्यावेळी मांडतो, एखादी मोठी घोषणा करतो, त्यावेळी बजेटमध्ये हेड तयार करायचं असतं. या सरकारला रात्री मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री एकत्रित बसले आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे घ्या आणि लाडकी बहीण योजना जाहीर करा. काय होईल ते तर बोलायचंच आहे, बाकी पुढं नाही का त्या मराठा आंदोलनाच्या वेळी बोलले आपलं बोलून मोकळं व्हायचं आणि निघायचं, तोच कार्यक्रम ह्या योजनेसाठी यांचा दिसतोय. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हेड न करता, शीर्षक न देता,
बजेटच्या पुस्तकात हेडमध्ये तशी प्रोव्हिजन न करता यांनी काही योजना जाहीर केलेल्या आहेत. आता मात्र सगळीकडून पैसे गोळा करून बाकीच्या सगळ्या योजनांना कात्री लावायचं काम चाललंय. आमची त्यांना एकच विनंती आहे, मागच्या वर्षी आपण दलित समाजाचे मागासवर्गीय सामाजिक न्याय विभागाचे पैसे कमी केले, महाराष्ट्रातल्या आदिवासी विभागाचे पैसे कमी केले, या वर्षी पण तुमचा हाच डाव आहे. आदिवासी विभागाचे पैसे कापायचे, सामाजिक न्याय विभागाचे पैसे कापायचे, दुसऱ्या शिक्षण खात्याचे पैसे कमी करायचे. शिक्षणात शाळेत आता हे सांगत होते आम्हाला जयदेव गायकवाड आणि आमचे दुसरे त्यांच्याबरोबरचे सहकारी की लवांडे साहेब की शाळा लहान लहान ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडायला लागल्या, खाजगी शाळांमध्ये श्रीमंतांची पोरं जातात, आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून आमचा ग्रामीण भागातला गरीब घरातला पोरगा शिकायचा बंद व्हायला लागला, हे पाप देखील हे सरकार करतंय. आणि म्हणून सामाजिक न्याय शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात टिकवण्यासाठी तुम्हा सगळ्यांची आम्हाला साथ द्या एवढीच विनंती करतो. बोलण्यासारखं बरंच आहे, परत कधी येईन त्यावेळी बोलेन, पण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार तुमचे मानतो आणि पुढे जाण्यासाठी रजा घेतो. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. त्यानंतर मी अमोल पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आभार एक मिनिट पहिले.